श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर। तर आज आपण बघणार आहोत की 10वीचे इंग्लिशचे महत्त्वाचे प्रश्न आणि त्याचप्रमाणे बोर्डाच्या परीक्षेत येणारे प्रश्न कसे सोडवायचे, कशा प्रकारे आपण रायटिंग स्किल, पॅरेग्राफ, ॲप्रिसिएशन, कवितेचे प्रश्न, सोमत, पर्सनल रिस्पॉन्स हे प्रश्न कशा प्रकारे सोडवायचं याची पूर्ण माहिती घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सर्व विषयांचे आयएमपी प्रश्न तुम्हाला 10वी असेल, 12वी, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या ठिकाणी भेटणार आहेत आणि हे प्रश्न परीक्षेला येतीलच हे तुम्हाला प्रूफ दाखवतो। यादी चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। बघा या ठिकाणी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंटला इंग्लिशचे आयएमपी प्रश्न हे पोस्ट केलेले आहेत, फटाफट टेलिग्राम अकाउंट जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे। त्याचप्रमाणे मराठीचे बघा हे तुम्हाला दिले ते मी आयएमपी प्रश्न उत्पत्ती कोश आणि विरंगना याच्यावर स्थूल वाचनमध्ये मराठीमध्ये तुम्हालाही माहिती आहे की आलते हे दोन्ही प्रश्न आलते आणि हे सर्व आयएमपी प्रश्न मी आधीच पोस्ट केले होते आणि हे इंग्लिशचे पण आता आयएमपी प्रश्न पोस्ट केलेले आहेत भरपूर, ते पण येतीलच। त्यामुळे फटाफट नाना फाउंडेशन इंस्टाग्राम टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा आणि तुम्ही लाईव्ह चॅट करू शकता, मला इंस्टाग्रामवर तुम्ही डायरेक्टली मेसेज करू शकता नाना फाउंडेशन। या दोघांच्या लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये आहेत। लिंक ओपन नसेल होत तर तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करा ॲप टेलिग्राम आणि तिथे नाना फाउंडेशन सर्च करा। तर आपण आता प्रश्नपत्रिका बघूयात इंग्लिशची कशी सोडवायची। तर या ठिकाणी बघा इंग्लिशची एक प्रश्नपत्रिका सप्टेंबर 2021 मी तुम्हाला सोडून दाखवतोय पूर्णपणे कशा प्रकारे लिहायची। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अत्यंत महत्त्वाचं आहे आणि बघता बघता एक सेकंड लागतो, लाईक करा, भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेलं आहे, धन्यवाद। तर बघा या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे याच्यात दोन भाग असतात, ए आणि बी। तर ए हा 8 मार्काचा असतो, त्याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग लेटर, म्हणजे तुम्हाला याच्यात एखादा मिसिंग वर्ड्स असतो तो कम्प्लीट करून लिहायचे असतात आणि तुम्हाला इझिली 2 मार्क भेटतात। जसं की इथे पहिले बघा, इथे डी ए एन आणि स्पेस दिलेला आहे आणि ई लिहिलेला आहे, मग इथे जर आपण सी टाकला तर इथे शब्द बनतो डान्स, दुसऱ्यामध्ये काय बनतो बघा ग्रुप बनतोय, तिसऱ्यामध्ये काय बनतो बघा ओ टाकल्यानंतर काउंट बनतोय आणि चौथ्यामध्ये स्टार्ट आर राहिलेला आहे। मग असे तुम्ही सिंपल वर्ड्स पुट अप करून इझिली 2 मार्क मिळवू शकता। त्यानंतर पुढचा जो प्रश्न असतो दुसरा, त्याच्यात लिहिलेलं असतं की पुट द वर्ड्स इन द अल्फाबेटिकल ऑर्डर, याच्यात तुम्हाला सर्व सिक्वेन्सली लावायचे असतात। जसं की पहिले बघा ए पासून सुरू होणारे शब्द, म्हणजे पहिला ए मिळेल, नंतर कुठला शब्द येऊ शकतो गोल, नंतर हार्डवर्क आणि नंतर सक्सेस, असे सर्व तुम्हाला सिक्वेन्सली लिहायचे, त्या ठिकाणी तुम्हाला इझिली मार्क भेटतील। त्यानंतर तिसरा प्रश्न जो असतो पंक्चर्ड द फॉलोइंग, म्हणजे या ठिकाणी काही कॉमा वगैरे राहिला असेल वाक्य प्रश्नार्थी वगैरे तर ते तुम्हाला कम्प्लीट करायचे। जसं की याच्यात बघा रॉबर्ट सेड आय डोंट नो, मग तुम्हाला हे वाक्य पूर्ण लिहायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला फक्त पूर्ण वाक्य लिहिल्यानंतर इथे कॉमा येईल आणि इथे 2 इन्व्हर्टेड कॉमा येतील आणि हे त्याचं उत्तर बनेल। तर अशा प्रकारे काही जे मिसिंग असतील ते तुम्हाला पंक्चुएट करायचंय। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे मेक द वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स, असे काही शब्द बनवायचे की तुम्हाला 3 अक्षरे असली पाहिजेत ह्या शब्दापासून, इथे जो शब्द दिलाय आणि इझिली तुम्ही बनवू शकतात। बघा आता इथे किती शब्द बनतील, बी यू टी बट, नंतर इथे काय बनवू शकतो फ्लाय बनवू शकतो, त्यांनी आपल्याला कंडिशन दिली आहे की 3 अक्षरे असली पाहिजेत आणि 4 शब्द बनवायचे, फ्लाय असेल, त्यानंतर याच्यात कुठले शब्द तुम्ही घेऊन बनवू शकता, टी आर यू ट्रू बनवू शकतात या शब्दाचा वापर करून, त्यानंतर तुम्ही आणखीन भरपूर काही शब्द बनवू शकता जसं की बी यू वाय बाय, असे भरपूर शब्द तुम्ही या शब्दांचा वापर करून बनवू शकतात, हे लक्षात ठेवा। पुढचा असतो 5वा प्रश्न, 5व्या तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी टाईप दिलेला आहे आणि एक तुम्हाला कम्प्लीट दिलेलं असतं, बाकीचे तुम्हाला राहिलेले बनवायचे असतात, जसं वॉक चालणे केअरफुली म्हणजे सुरक्षित, तर आणखीन कशा प्रकारे आपण चालू शकतो, स्लो लिहू शकतो आपण, फास्ट लिहू शकतो, त्यानंतर इथे आणखीन कॉशियसली लिहू शकतो आणि इथे ह्युरेटली, अशा प्रकारे 4 कुठलेही सेंटेन्स त्या चालण्यासंदर्भात तुम्ही लिहू शकतात। तर पुढचा प्रश्न बघा 6वा प्रश्न, याच्यामध्ये सांगितलेले कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ ऍब्जेक्टिव्ह, ऍब्जेक्टिव्ह घेऊन तुम्हाला बनवायचं आहे, परंतु याची कंडिशन आता इथे जो शब्द दिलेला आहे जसं इथे स्ट्रॉंग, स्ट्रॉंग नंतर इथं शेवटचा जो वर्ड्स आहे जी, याच्यापासून आपल्याला दुसरा शब्द बनवायचा, जसं जी पासून आपण म्हणू शकतो गुड, नंतर डी आला, डी पासून कुठलं तरी एक ऍब्जेक्टिव्ह डेंजरस, डेंजरसचा नंतर एस आला, एस पासून आपण म्हणू शकतो सॉफ्ट आणि सॉफ्टचा टी आला, टी पासून आपण म्हणू शकतो टॉल,
असे कितीतरी आपल्याला फोर वर्ड्स बनवायचेत ऍडजेक्टिव्ह, इजीली तुम्ही बनवू शकता। त्यानंतर बघा क्वेश्चन 1B, या ठिकाणी तुम्हाला दोन प्रश्न दिलेले आहेत एक एक मार्काला, आणि दोन मार्क तुम्हाला असतात आणि प्रत्येकामध्ये ऑप्शन दिलेला असतो। जसं की इथे दिलेलं आहे मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग टू टेक केअर ऑफ, म्हणजे टू टेक केअर ऑफ ने वाक्य घेऊन तुम्हाला वाक्य बनवायचं शब्द घेऊन, किंवा ऍड अ क्लॉज बाय युझिंग एक्सपांड मीनिंगफुली आय डोंट नो, म्हणजे याचा अर्थ एकच की तुम्हाला वाक्य बनवायचं आणि ते शब्द त्याच्यात आले पाहिजेत। जसं की आता इथे टू टेक केअर ऑफ आलाय, मग आपण इथे लिहू शकतो इट इज अवर ड्युटी टू टेक केअर ऑफ अवर पॅरेंट्स इन देअर ओल्ड एज, म्हणजे आपली ड्युटी आहे की आपल्या आईवडिलांना आपण सांभाळलं पाहिजे उतरत्या वेळेत। आणि पुढचं आहे की आय डोंट नो असा एक शब्द तिथे आला पाहिजे, तर तुम्ही लिहू शकता तिथे आय डोंट नो वेदर आय एम राईट ऑर रॉंग, आय डोंट नो इन्फॉर्मेशन अबाउट दॅट टॉपिक, असं काही शब्द घेऊन तुम्ही ते वाक्य वगैरे कुठलेही बनवू शकता इझिली। त्यानंतर पुढे तुम्हाला जे सांगितलेलं आहे इथे अटेम्प्ट एनी वन प्रिफिक्स आणि सफिक्स बनवायचं, प्रिफिक्स म्हणजे पुढे शब्द लावायचा आणि सफिक्स म्हणजे मागे लावायचं, लक्षात ठेवा। आता इथे तुम्हाला सांगितलेलं आहे प्रिफिक्स बनवा आणि तर सफिक्स बनवा, तर आता जसं इथे तुम्ही ॲबल आहे तर ॲबलच्या पुढे लावला तर अनेबल बनेल तो, मग हा झाला प्रिफिक्स, कारण पुढे आपण शब्द लावला आणि नवीन शब्द तयार करा। आणि चार्ज, चार्जला आपण पुढे मागे लावलं चार्ज आणि एबल तर चार्जेबल झाला, म्हणजे हा झाला सफिक्स, हे लक्षात ठेवा। त्यानंतर पुढे हा जर प्रश्न तुम्हाला जमत नसेल तर पुढे आणखीन इथे तुम्हाला दिलेलं आहे दुसरं मेक अ मिनिंगफुल सेंटेन्सेस, याच्यापासून तुम्ही काही हे जर तुम्हाला जमलं नाही तर हे बनवू शकतात। एबल आणि चार्जचा उपयोग करून तुम्ही कुठलेही वाक्य बनवा, आय एम एबल टू डू दॅट, आणि चार्ज यू विल गेट द डिलिव्हरी फ्री ऑफ चार्ज, अशा प्रकारे वाक्य तुम्ही इझिली बनवू शकता। हा पूर्ण झाला क्वेश्चन 1। आता आपण क्वेश्चन 2 यात बघूयात। तर बघता बघता एक सेकंड लागतो, लाईक करा, भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले धन्यवाद। तर या ठिकाणी तुम्हाला आता हे जे पॅराग्राफ दिलेले आहेत हे पॅराग्राफ बनवूनच सोडवायचे आहेत, हे लक्षात ठेवा, बघून वाचून व्यवस्थित सोडवायचं आहे। याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ही ॲक्टिव्हिटी पण सोडू शकतात, आणि सर्वात महत्त्वाचं जे ग्रामरचा भाग आहे तो ग्रामर कुठले येणार आहे काय, मी टेलिग्राम अकाउंटला पोस्ट केलं, तर फटाफट तुम्ही टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा। आई तुळजा भावनी स्वामी चरणी, ईश्वर नारायण चरणी, गणपती चरणी, शंकर नारायण चरणी, माझी हीच प्रार्थना आहे व्हिडिओला बघून चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला 10वीत भरघोस यश मिळावे, त्याच्या आईवडिलांना उद्दंड आयुष्य लाभावे, त्याच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण होवे आणि त्याला 10वीत पूर्णपणे यशस्वी व्हावे। नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा। पुढे हा जो प्रश्न आहे पर्सनल रिस्पॉन्स, हा तुम्हाला तुमच्या मनाने लिहायचा, हे लक्षात ठेवा। काय कळत नसेल तरी तुम्ही थोडंसं त्याच्या अंदाज लावून तुम्ही प्रश्न हा सोडवा, कारण याच्यात कुठल्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन नसतं की काय लिहावं, त्यामुळे तुम्ही जे काही लिहिताल त्याला मार्क भेटणं अपेक्षित असतं। पॅराग्राफचे देखील तुम्ही वापर करू शकता। यानंतर इथे पण दुसरं जे आहे ऍक्टिव्हिटी टाईप, पुढे पण तुम्हाला असे भरपूर पॅसेज आहेत, पॅसेज तर तुम्हाला सर्व बघूनच सोडवायचे, त्याच्यात मी काही जास्त वेळ घेत नाही। ग्रामर वगैरे कुठले येणार आहेत ते पण मी सांगितले। ते बघा किती प्रश्न सोपा आहे, विच इज युअर फेवरेट गेम, वाय डू यू लाईक इट, आणि का तुम्हाला तो आवडतो। वायचा प्रश्न आला तर बिकॉजने सुरुवात करायचं, हे लक्षात ठेवा। हे सोपे सोपे प्रश्न आहेत। तुम्हाला मी आता रायटिंग स्किल कशा प्रकारे सोडवायचे ते सांगणार आहे। ही पोएम आहे, पोएम ही सोडवायची आहे तुम्हाला। पोएममध्ये ॲप्रिसिएशन पण मी तुम्हाला सांगेल आणि कुठले ॲप्रिसिएशन येणार आहेत हे पण महत्त्वाचे मी टेलिग्राम अकाउंटला पोस्ट केलेत, तर फटाफट टेलिग्रामला जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे। लिंक ओपन नसेल होत तर डायरेक्टली तुम्ही टेलिग्राम ॲप डाउनलोड करा आणि नाना फाउंडेशन सर्च करा। आता इथे बघा ॲप्रिसिएशनमध्ये तुम्हाला टायटल तर दिलेलं असतं, तिथे तुमचा मार्क भेटतो। नेम ऑफ द पोएट इथं तुम्हाला असतो। रायमिंग स्कीम तुम्ही बनवू शकता, जसं की तुम्हाला भरपूर विद्यार्थ्यांना रायमिंग स्कीम बनवता येत नसेल, इथे तुम्हाला शेवटचा वर्ड समजा कुठल्याही चार वेळी आपण घेतलेले आहेत, शेवटचा वर्ड कॉपी बघायचा, आता यू 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 दिसतोय म्हणजे ए ए ए झाला त्याचा रायमिंग स्कीम, सगळ्यांनाच येत असेल ते। आणि हे तीन एक दोन तीन तर होऊन जातात, फक्त थीम आणि फिगर ऑफ स्पीच, स्पीकर ऑफ स्पीच इथे दिले, एनी वन लिहा, कुठलाही एक तुम्ही लिहू शकता। आणि कुठले येतील फिगर ऑफ स्पीच त्याचे डेफिनेशन काय ते सर्व टेलिग्रामला पोस्ट केलेले आहेत। सेंट्रल आयडिया, आता याच्यात काय सांगितलेलं आहे या कवितेमध्ये, आता इथे काय दिलेलं आहे बघा ही कविता काय, इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लॉसिंग देअर ब्लेमिंग इट ऑन यू, अशा प्रकारची पूर्ण तुम्ही कविता असेल, तुम्हाला काय सांगितलेलं आहे याच्याबद्दल आणि कवितेत काय आहे ते तुम्हाला नेमकं त्याच्यात लिहायचं आहे। आणि मग त्याची माहिती तुम्ही लिहिली, आता ते सन आणि फादर सब काय माहिती आपल्याला दिसते की कशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे एक मुलाला एक पालक काहीतरी सांगतायत, माहिती देतायत, म्हणजे ह्या कवितेत आपल्याला काय दिसतं सेंट्रल थीम ऑफ आयडिया की आपल्या मुलाला ते पालक
जे आहेत ते आयडिया देत आहेत, ॲडवाईस देत आहेत, मग ते तुम्हाला इथे शॉर्टली लिहायचं आहे हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जमत नसेल तर कवितेच्या वळींचा वापर करून तुम्ही ते प्रश्न सोडून घ्या. आता जो पुढचा भाग आहे हा नॉन टेक्स्च्युअल, हा पण पॅरेग्राफ तुम्हाला सोडवायचा आहे. आणि इथे पण सोपे सोपे शब्द आहेत, जसं नॉट ओनली बट ऑल्सो ग्रामरचा पार्ट आहे. इथे नॉट ओनली इथे येईल नॉट ओनली, आणि बट ऑल्सो वापरताना अँड काढून टाकायचा असतो हे लक्षात ठेवा. आणि सोपे सोपे इथे आता शब्द आहेत, जसं की विरोधार्थी शब्द लिहायचे, लेट, अर्ली, अबव, बिलो, ओल्ड, न्यू, बिफोर, आफ्टर, हे असे एकदम सोपे सोपे शब्द तुम्हाला आलेले आहेत आणि येतीलच, तुम्हाला पेपर एकदम सोपा जाईलच. तर व्हिडिओला फटाफट लाईक करा. स्वामी चरणी माझी ही प्रार्थना आहे की व्हिडिओला पाहून चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याला गणिताचा, त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला इंग्लिशचा पेपर हा सोपा जावा, 100 पैकी 100 त्याला मार्क मिळावेत. तर फटाफट लाईक करा. आता इथे समरी रायटिंग जे आहे याच्या हे कसं लिहिलं जातं हे पुढे तुम्हाला मी आता सांगणार आहे, लेटर रायटिंग वगैरे. तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा. पुढचा जो प्रश्न आहे समरी रायटिंग, हा पहिले तुम्हाला टायटल इथे क्रिएट करायचं आहे, जो काही पॅरेग्राफ असेल आणि त्याच्या कमीत कमी ओळी आपल्याला लिहायच्यात पूर्ण वाचून, आणि अशा प्रकारे इथे लिहायचं. मग त्याचे मार्क कसे दिले जातात ते बघा. ॲप्रोप्रिएट टायटल त्याला 1 मार्क असतो, सेंट्रल आयडिया थीम त्याला 2 मार्क असतात, यूज ऑफ ॲप्रोप्रिएट लँग्वेज त्याला 2 मार्क, असे 5 मार्क तुम्हाला सहजरित्या भेटतात. मग तुम्ही आता याच्यात काय करायचं असतं, सारांशमध्ये कमीत कमी समजा 20 ओळी असतील तर तुम्ही त्याला 7 ते 8 ओळी तयार करा. तुम्हाला येत नसतील वाचा पूर्ण तयार करा, येत नसतील तर तुम्ही पॅरेग्राफच्या ज्या ओळी असतात त्या पूर्ण काटछाट करा आणि तयार करा, हे लक्षात ठेवा. पण प्रश्न सोडायचा नाही. त्यानंतर लेटर रायटिंगमध्ये इन्फॉर्मलचा फॉर्मॅट पण सांगणार आहे, फॉर्मलचा पण. इन्फॉर्मलमध्ये बघा, इथे हा जो ढाचा दिलेला आहे हा आपला ॲड्रेस आपण लिहितो, त्यानंतर इथे आपण डिअर म्हणून उल्लेख करत असतो आपल्या घरातील व्यक्तींचा, आणि ते कुणी असेल, आई असेल, बाबा असेल, कुणी ते लिहायचं. आणि नंतर इथे आपली बेसिक जी काही माहिती आहे ती तुम्ही पॅराग्राफ वाईज लिहित चालायची. आणि शेवटी इथे तुम्ही जे आहे युअर लव्हिंगली किंवा युअर लव्हिंग ब्रदर हे तुम्ही लिहून तुमचं इथे नाव वगैरे इथे लिहायचं. त्यानंतर याचे मार्किंग स्कीम कशी असते बघा. सेंडर ॲड्रेस डेट त्याला 1/2 मार्क, सेल्युशन त्याला 1/2 मार्क, मेन बॉडी जो असतो डाचा त्याला 2.5 मार्क, क्लोजिंग जे शेवटचं तुम्ही करता त्याला 1/2, आणि ग्रामॅटिकल स्ट्रक्चर 1, असे 5 मार्क तुम्हाला दिले जातात, हे लक्षात ठेवा. फॉर्मल लेटर सोपं आहे, मी रिकमेंड करेल तुम्हाला फॉर्मल लेटर लिहा, याच्यात जास्त मार्क मिळतात. याच्यामध्ये इथे आपण आपला ॲड्रेस लिहितो, त्यानंतर 2 लिहून जो आहे आपण समर्थच्या इथे ॲड्रेस लिहित असतो, आणि त्यानंतर सब्जेक्टमध्ये मी तुम्हाला प्रत्येकाला एक गोष्ट सांगेल. सब्जेक्ट लिहिताना इथे पहिले रिगार्डिंग शब्द वापरा, रिगार्डिंग जे काय असेल पुढे डॅश डॅश डॅश, तसं मराठीत आपण बाबत हा शब्द वापरतो. त्यानंतर मग तुम्हाला ते 3 पॅरेग्राफ जे तयार करायचे आहेत, पहिल्यामध्ये ओळख, दुसऱ्यात विषय, आणि तिसऱ्यामध्ये तुमची शेवटची जी काय असते विनंती, अशा प्रकारे फॉर्मल लेटर तुम्ही इझिली लिहू शकता. आणि या ठिकाणी तुम्ही लिहिताना याच्यात युअर्स फेथफुली हा शब्द कंपल्सरी वापरतात. याच्यात मार्क्स बघा कसे दिले जातात. सेंडरचा ॲड्रेस लिहिला तर 1/2 मार्क, रिसेप्टेन ॲड्रेस 1/2 मार्क, इथेच तुमचा 1 मार्क होतो. सब्जेक्ट लिहिला त्याला 1/2 मार्क, मेन बॉडी त्याला 2 मार्क, क्लोजिंग त्याला 1/2 मार्क, आणि ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर त्याला 1 मार्क. म्हणजे याच्यात जास्त चान्सेस आहेत तुम्हाला मार्क मिळण्याचे. आता याच्यात नंतर पुढचा जो प्रश्न आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो कुठला प्रश्न तुम्ही अटेंड करताल. 5B असेल, त्यानंतर 5B ऑप्शन पण दिलेला आहे, B1 आणि B2. तर मी तुम्हाला रिकमेंड करेल की 5 जो पहिला जो प्रश्न आहे डायलॉग रायटिंगचा तोच तुम्ही अटेंड करावा, कारण त्याच्यात सोपे 3 प्रश्न असतात. की हा जो पहिला असतो प्रश्न ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त हे डायलॉग जे दिलेले असतात ते अरेंज करायचे असतात, जसं आपण सिक्वेन्सली लावायचे असतात की कुठलं वाक्य कोण कधी बोललेलं आहे. म्हणून तोच मी पहिलं तुम्हाला रिकमेंड करेल की 5 जो आहे बीचा प्रश्न जो आहे तो पहिलाच अटेंड करा, नंतरचा नका करू. त्यानंतर त्याच्यात दुसरा सब क्वेश्चन असतो, ह्याच्यात मिसिंग असतात काही गाळ्या जागा असतात, तो डायलॉग आपल्याला पूर्ण करायचा असतो इझिली. जसं इथे दिलेलं आहे हा एचा डायलॉग दिलेला आहे, परंतु बीचा 1/2 दिलेला आहे, 1/2 नव्हता, तर आपण कम्प्लीट केला. जसं व्हॉट इज युअर नेम, लगेच तो खाली बोलणार माय नेम डॅश डॅश डॅश, मग तिथे तुम्हाला आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. आणि तिसरा जो प्रश्न असतो, तिसऱ्यामध्ये आपल्याला डायलॉग तयार करायचे असतात मनाने आपल्या, म्हणजे एकदम सोपा प्रश्न आहे. आणि ह्याला जो ऑप्शन जो प्रश्न आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर ड्राफ्ट स्पीच तयार करावं लागतं मोठं, टायटल वगैरे लिहून, आणि याच्यात चान्सेस कमी आहेत, परंतु याच्यात जास्त तुम्हाला मार्क भेटू शकतात. त्यामुळे मी रिकमेंड करेल की तो जो 5वा प्रश्न आहे पहिला त्याला जो ऑर दिलेला आहे तो सोडू नका, त्याच्या आधीच सोडवा.
त्यानंतर पुढे जो प्रश्न दिलेला असतो तो बघा 6A मध्ये तुम्हाला जो पहिला प्रश्न दिलेला असतो तो असतो नॉन वर्बल टू वर्बल आणि त्याला ऑप्शन असतो पर्याय पुढे जो दिलेला असतो तो असतो वर्बल टू नॉन वर्बल। तर याच्यात मी तुम्हाला रिकमेंड करेल की वर्बल टू नॉन वर्बल हे सोडवा, कारण याच्यात पॅराग्राफ दिलेला असतो, खाली काही रिकाम्या जागा असतात त्या कम्प्लीट करायचे असतात। जसं की इथे दिलेलं आहे तुम्हाला, इथे हे लिहिलेले होते कलर स्मेल टेस्ट वगैरे आणि इथे या रिकाम्या जागा होत्या, तर पॅराग्राफ मध्ये शोधून तुम्हाला लिहायचे आहेत। सोपं आहे आणि याच्यामध्ये जे आहे नॉन वर्बल टू वर्बल मध्ये इथे तुम्हाला माहिती दिलेली असते आणि त्याच्यातून तुम्हाला वाक्य तयार करावं लागतात आणि ते सेंटेन्स वगैरे क्रिएट करावं लागतात, बनवावं लागतात। ऍज युअर विश, तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही सोडवा, परंतु मी तुम्हाला सल्ला देईल की तुम्ही हा प्रश्न सोडवा इझिली, हा तुम्ही सोडू शकता। आणि याचे कुठलेही काही येणारे रायटिंग स्किलचे इम्पॉर्टंट प्रश्न हे सर्व मी टेलिग्रामला पोस्ट केलेले आहेत, तर फटाफट चॅनलला लाईक करत चला आणि व्हिडिओला देखील लाईक करत चला। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एका शेअरमुळे गरीब गरजू विद्यार्थ्याचा फायदा होईल। याच्यामध्ये पण कशाप्रकारे मार्किंग स्कीम आहे ते पण तुम्हाला इथे दिसत असेल। पुढे जो प्रश्न आहे न्यूज रिपोर्टचा, तुम्हाला दिसत असेल की 6A झाल्यानंतर 6B असतो आणि त्या B मध्ये पहिला जो असतो न्यूज रिपोर्ट असतो आणि त्याला B2 पण ऑर आहे स्टोरीचा। तर तुम्हाला मी सांगतो न्यूज रिपोर्टच लिहा, स्टोरी लिहू नका। न्यूज रिपोर्ट मध्ये एक पहिलं टायटल लिहा आणि त्यानंतर हे लिहिणं लय महत्वाचं, जसं की हे स्थळ आणि तारीख हे लिहा आणि एक छोटीशी न्यूज तयार करा जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क तिथे भेटतील। मग तुमचं पुढचं इथे पण तुम्हाला दिलेलं आहे की कशा प्रकारे तुम्ही त्या मार्क तुम्हाला भेटतील। 6 जो बी आहे प्रश्न याच्यात दिलेला आहे तुम्हाला की कशा प्रकारे इथे मार्क्स भेटणार आहेत। इथे इथे बघा, तर टायटल तुम्ही लिहिलं असेल त्याला 1 मार्क, वोकॅबलरी ग्रामर त्याला 1 मार्क, लँग्वेज वगैरे तुम्ही पॉईंट वगैरे वापरले त्याला 2 आणि कन्क्लुजन 1 मार्क। शेवटी काय कन्क्लुजन वगैरे असेल ते तुम्ही लिहिलं पाहिजे। त्यानंतर त्यालाच पर्याय असतो की स्टोरी रायटिंग असतो, स्टोरी तुम्ही क्रिएट करायची आणि स्टोरी अशा प्रकारे इथे तुम्हाला दिसत असेल कशा प्रकारे। आता स्टोरी वगैरे याच्या भानगडीत बनवू नका, न्यूज बनवा। या स्टोरीमध्ये भरपूर काही इथे पण त्याला दिलेलं आहे, टायटल 1 मार्क, कन्क्लुजन 1 मार्क, पॉइंट्स 1 मार्क, ॲडिशनल पॉइंट्स 1 मार्क, त्यानंतर ग्रामॅटिकल स्ट्रक्चर 1 मार्क। याच्यात भरपूर जरा क्रिटिकल आहे, ग्रामर वगैरे चेक केलं जातं, तुम्ही न्यूज तयार करा, मी हे तुम्हाला सल्ला देईल। आणि शेवटचा जो सेक्शन आहे तो तुम्हाला माहितीच आहे की ट्रान्सलेशनचा भाग आहे, तो ट्रान्सलेशनचा भाग पण मी तुम्हाला आता एक दाखवणार आहे। तर बघा शेवटचा आपला भाग, तर बघा हा शेवटचा जो प्रश्न आहे ट्रान्सलेशन, हा जवळजवळ 5 मार्काचा आहे। याच्यामध्ये पहिले जे दिलेले आहेत तुम्हाला, तुमचे शब्द दिलेले असतात ते तुमच्या मीडियम मध्ये लिहायचे, जसं की इथे तुम्हाला दिलेले आहेत काही शब्द, टेस्ट असेल, नॉर्मल असेल, आणि याच्यात तुम्हाला मराठी ट्रान्सलेशन करायचं आहे। म्हणजे टेस्ट म्हणजे काय तर चाचणी परीक्षा, नॉर्मल म्हणजे काय सामान्य, असे सोपे सोपे शब्द। आणि दुसरा जो प्रश्न याच्यात दिलेला आहे याच्यामध्ये दिलेले आहेत की ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन युअर मीडियम, म्हणजे पहिल्याच शब्द दुसऱ्यात वाक्य असतात, जसं इथे यूज अ डस्टबिन फॉर द गार्बेज, म्हणजे कचऱ्यासाठी कचराकुंडीचा वापर करा, असे। त्यानंतर शेवटचा याच्यामध्ये सी असतो, याच्यामध्ये तुम्हाला आयडोमोस किंवा प्रोवर्स दिलेले असतात, म्हणजेच तुम्हाला ज्या आपल्या मनी वगैरे असतात, माइट इज अ राईट, जसं की बळी तो कानपिळी, आणि एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, म्हणजे अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक आहे, हे तर वाक्य अब्दुल कलामाने सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा। आणि ह्या अशा प्रकारे तुम्ही हे प्रश्नपत्रिका मी तुम्हाला सगळी सांगितली कशा प्रकारे सोडवायची। तर फटाफट एक लाईक करत चला, व्हिडिओला जास्त जास्त शेअर करत चला आणि असे सर्व रायटिंग स्किलचे ॲप्रिशिएशनचे इम्पॉर्टंट प्रश्न इंग्लिशचे सर्व टेलिग्रामला पोस्ट केले, तर फटाफट टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे। आई तुळजा भावनी स्वामी चरणी ईश्वर नारायण शंकर चरणी गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे, व्हिडिओला बघून चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला इंग्लिशमध्ये चांगले मार्क मिळावेत, 90%पेक्षा जास्त मार्क मिळावेत, तो पास व्हावा, त्याच्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण व्हावं, ही स्वामीचरणी प्रार्थना। तर जाता जाता एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब। ओके ठीक आहे, थँक्यू, स्वामी समर्थ।